नमस्कार, कुकिंग तडकामध्ये आपले स्वागत आहे। ही भाजी खाल तर नॉनव्हेजही विसराल अशा पद्धतीची चमचमीत व झणझणीत आज आपण रेसिपी पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम फणसाचे बारीक तुकडे केलेले आहे व त्या बियाखालची साल आपण काढून घेतलेली आहे। यामध्ये पाणी, एक चम्मच हळद, एक चम्मच तेल आणि थोडेसे मीठ टाकून आपण हे फणस 8 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत। 10 मिनटामध्ये हे फणस व्यवस्थित शिजते। शिजताना फक्त लक्षात ठेवायचं आहे की मीठ, तेल आणि हळद आपल्याला टाकणे गरजेचे असते, त्यामुळे या फणसाच्या तुकड्यांना किंवा फणसाच्या भाजीला चव छान येते। आता फणसाच्या भाजीच्या ग्रेव्हीसाठी 3 मीडियम साईजचे कांदे, 2 इंच अद्रक, 2 मोठे लसणाचे गाठे आणि 1/2 वाटी खोबरं इथे घेतलेलं आहे। कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून त्याची पेस्ट करायची आहे आणि अद्रक लसणचीही पेस्ट करून घ्यायची आहे। 10 मिनटं आपले झालेली आहे। आता आपण बघूया आपले फणस शिजलेले आहे की नाही ते। आता फणसाचा एक तुकडा उचलून हाताने दाबून किंवा प्रेस करून बघायचा आहे। तुकडा जर अलगट पडला तर समजायचं की आपले फणस व्यवस्थित शिजलेले आहे। 10 मिनटात फणस आपले व्यवस्थित शिजते। आता फणस आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये 4 मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। आता ही पेस्ट आपल्याला तेलावर 1 मिनिटभर फ्राय करायची आहे। जास्त लाल अद्रक लसूण पेस्ट करायची नाहीये, जेणेकरून भाजीची चव बदलणार नाही। मिनिटभर आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात एकदम झणझणीत व चमचमीत भाजी आपण तयार करणार आहोत। आता यामध्ये 1 कप भाजलेला कांदा व खोबरं याची पेस्ट टाकून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून घेऊया, जेणेकरून पाण्याचा अंश निघेल व या कांदा, खोबरं व लसूण अद्रक या मसाल्यावर तेल तरंगून येईल। अशाच चमचमीत व झणझणीत रेसिपीसाठी कुकिंग तडका या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटतील। आता यामध्ये आपण 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला आणि 1/2 चम्मच हळद टाकून व्यवस्थित मिक्स करूया व हा मसाला तेलावर व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आपण हळद शिजतानाही टाकली होती, त्यामुळे अंदाजानेच आपण यामध्ये परत हळद टाकणार आहोत, जेणेकरून मसाल्याला कलरही खूप सुंदर येईल। आता फणस उकळलेलं जे पाणी होतं त्यातलं थोडंसं पाणी आपण यात टाकणार आहोत व मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। मसाल्यामध्ये पाणी टाकून जर मसाला व्यवस्थित फ्राय केला तर तो व्यवस्थित चांगला फ्राय होतो व त्यावर तेलही छान तरंगते व मसाल्यातील किंवा तिखटातील कच्चेपणाही नाहीसा होतो। तुम्ही बघू शकता तेल तरंगलेलं आहे, याचाच अर्थ आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण फणस म्हणजेच बॉईल केलेलं फणस टाकून घेणार आहोत व व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपण फणस शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ याला उकळी आणायची नाहीये। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मीठ पण अंदाजानेच टाकायचं आहे कारण आपण उकळतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं। आता व्यवस्थित मिक्स करूया, जेणेकरून या फणसाला ग्रेव्ही व्यवस्थित लागेल व आपली भाजी एकदम चमचमीत तयार होईल। गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर। तर कशी वाटली आजची रेसिपी, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।